सिटी न्यूज वसा जनसेवेचा। समृद्धी महामार्गावर झालेला अपघात तळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अपघात स्थळाची केली पाहणी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा समृद्धी महामार्गावर रात्री 1:30 दरम्यान झालेल्या अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली व परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा केली व अपघाताचे कारण जाणून घेतले। तसेच लक्झरी बसचा दरवाजा न उघडल्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडल्याचे सांगत प्राण वाचवण्यात अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले, पण दुर्दैवाने जीवितहानी टाळू शकलो नाही। समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले। दुर्घटना घडलेली आहे मुंबई इथं, एक खांबाला डिझेल टँक बस झाली आणि त्यानंतर ती गाडी पुढे घासत जाऊन गाडीला आग लागलेली असं प्रत्यक्षदर्शी लोक देखील या ठिकाणी सांगतात आणि रिपोर्टही करतात। दुर्दैवाने 25 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। काही चान्सच मिळाला नाही त्यांना बाहेर काढण्याचा, पण 8 माणसं त्यातून बाहेर निघाली आणि 8 जखमी आहेत। तातडीने आम्ही सकाळीच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ चांगले उपाय करा, त्यांचा जीव वाचला पाहिजे, आणि तशा प्रकारचा कारवाई सुरू झाली। परंतु दुर्दैवाने 25 लोकांना वाचवता आलं नाही, त्यामुळे मोठी दुःखद घटना आहे। सगळ्यात पहिलं असं आहे की गावकऱ्यांना आणि त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही या ठिकाणी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आलो। समृद्धी हायवेवर जे अपघात झाले त्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात जे आहेत त्याच्यामध्ये झपकी लागते आणि या सगळ्याच मुळे अशा प्रकारचे अपघात होताना दिसत आहे। परंतु हे अपघात आता बिलकुल असे होऊन चालणार नाही, शेवटी आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे आणि म्हणून सरकारने पूर्णपणे गांभीर्याने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि यापुढे जे जे काही या ठिकाणी करणं आवश्यक आहे या सगळ्या उपाययोजना आता आज आता इथे सगळे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत की QRV जे आहे की रिस्पॉन्स व्हेकल ताबडतोब पोहोचली, फायर ब्रिगेड पोहोचली, पोलीस पोहोचले, यंत्रणा सगळी जागेवर पोहोचली, परंतु ते दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाहीतर आणखी लोक वाचली असते आणि त्यामुळे भविष्यामध्ये आवश्यक जे जे काय ते या ठिकाणी नक्की केलं जाईल। एवढे अपघात झाले त्याच्यात 99% हे ओव्हर स्पीडचे आहेत, 120 स्पीड घालून दिलेली आयडियल आहे, पण त्यापेक्षा जास्त लोक जातात, त्यासाठी वेगळी यंत्रणा किंवा काही करणं गरजेचं आहे। खरं म्हणजे ट्रॅव्हल्स असेल, ड्रायव्हर असेल, त्यांच्या पॅसेंजरला सुरक्षित स्थळी त्यांच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असते, त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे। परंतु दुर्दैवाने काही बाबतीमध्ये ते घडताना दिसून येत नाही आणि त्यामुळे ती जी काही यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल करण्याची ही सगळी यंत्रणा देखील या ठिकाणी फिटनेसचा मोठा विषय आहे। इथं तर मला सांगितलं की काही गाड्या ज्या आहेत फिटनेसमुळे शेकडो गाड्या थांबवून त्यांना वापस देखील पाठवण्याचं काम केलं,
काउन्सिलिंग सेंटर इथे उभं केलेलं आहे. एक एक दोन दोन तास त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे थोडी नाराजी इथे प्रवाशांमध्ये वाहन चालकांमध्ये कधी कधी झेलायला लागते. परंतु ते करतात आपले लोक आणि यापुढे देखील हे कंट्रोल करण्यासाठी लेन कटिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल. आपल्या बुलढाणा शहरातील पालकांसाठी व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी. वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचे संपूर्ण सीबीएसई व स्टेट बोर्ड कोचिंग तसेच नीट JEE CET परिपूर्ण शिक्षण आता एकाच छताखाली. तोमर सरांचे शौर्य सायन्स क्लासेस बुलढाणा. आपल्या क्लासेसची वैशिष्ट्ये अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, दर रविवारी सराव परीक्षा, सुलभ सोपी शिक्षण पद्धती, डिजिटल क्लासरूम्स, वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स, बायोमेट्रिक हजेरी, SMS पद्धतीने गुणांचे वितरण, मुबलक शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV सर्व्हेलन्स आणि 100% निकालाची परंपरा. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पता: नगरपालिका नाट्यगृहासमोर, एकता नगर, बुलढाणा. 8766858934 किंवा 7020220798.